ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, उद्या नागपंचमी आहे। तर मी बऱ्याच दिवसापासून सांगत असतो की ज्या वेळेस आपले काम होत नाहीत, खूप आपण व्यवसाय करतो त्यात यश येत नाही, संततीच्या बाबतीत तक्रारी असते, संतती होत नाही, वैवाहिक जीवनामध्ये खूप खटखटी चालू आहेत, म्हणजे एकंदरीत आपलं जीवन अशांत आहे, आपण जीवनामध्ये आनंदी नाहीत, याचा अर्थ म्हणजे अनेक संकटाला सामोरे जावं लागतं। आणि अशा अवस्थेत आपल्याला बऱ्याच वेळेस काय झालेलं असतं की सर्पदोष असतो, नागाचा शाप असतो, पूर्वी काही आपल्या हातून, आपल्या पूर्वजाच्या हातून काही गोष्टी समजा सर्पदोष आपलं समजा झाल्या असतील, कोणाला काही झालं असतं, मारल्या गेलं असतील, काही असू शकतं, आपण त्याच्यावर नाही बोलायचं जास्त, पण दोष असतो आणि त्या दोषामुळे आपल्याला या अडचणी निर्माण होतात। आता फार विस्तारित असतं ते सांगायचं म्हणजे की सरपंचाच दोषामुळे का असं होतं, पण त्याचे ती नंतर एका दिवशी मी सांगेला तो आहे तुझा व्हिडिओ, पण ते सापडायचं बी नाही, बरेच आहेत व्हिडिओ त्याच्यात, त्याच्यावर नाही आत बोलायचं, फक्त आपल्याला काय करायचं हे बोलायचं आज। तर अशा अनेक समस्यांनी आपण ग्रस्त असाल तर उद्या पंचमी, पंचमी दिवशी आपल्याला काय करायचं हा उपाय ते पाहायचा आहे। तर पंचमी दिवशी आपल्याला एक कलश स्थापन करायचा, कलश म्हणजे तांब्याचा जो तांब्या असतो ते स्वच्छ घासून वगैरे करावा, एक पाट घ्यावा, त्याच्यावर तो कलश मांडावा। कलश मांडायचा जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे, त्याला 5 अथवा 7 पानं नागिनीचे ठेवावे, त्याच्यावर नारळ ठेवावं ते, आणि सर्व व्यवस्थित करून गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळदी, हळदी टाकून त्याचा साप असा, म्हणजे इगितभर, म्हणजे माझ्या माहितीहून हे 8 इंच असं अगर कमी जास्त चालेल, पण एवढा इतभर म्हणजे एवढ्या लांबीचा, इथून इतक्या लांबीचा साप बनवायचा पिठाचा, असा वेटाळा वगैरे करून त्याचे फणी अशी काढावी अशी वर, लक्षात आलं, म्हणजे असा वेटाळा करून अशी फणी, ही फणी करायची अशी, आणि तो साप बनवलेला साप जे आपण कलश स्थापन केला आहे त्या कलशावर, नारळाच्या वर तिथं ठेवायचा, कलश स्थापन करून त्याच्यावर झालंय, मग त्यानंतर त्याची मनोभावी पूजा करावी। आपल्या काही समस्या असतील त्याबद्दल आपण हात जोडून बोलायचं असतं, त्याचे आशीर्वाद मागायचा असतो, आणि प्रसाद म्हणून गव्हाची खीर आणि त्या खीरेमध्ये दूध, थोडीशी साखर, विलायची, हे जे आपण खोबरं हे करून मस्त व्यवस्थित खीर करावी प्रसाद म्हणून, ते प्रसाद म्हणून त्या नागोबाला अर्पण करावी। आपण घरातील व्यक्तीनेही खाऊ शकतात ते, अशा पद्धतीनं ते खीर बनवून प्रसाद देऊन मनोभावी पूजा करावी उद्या, आणि त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावी। आपले जे दोष आहेत ते दूर होतील सर्व, म्हणजे आपल्या सर्पदोषाचे आहेत ते। एकदम सोपं सांगितलं तुम्हाला, खूप आता मंत्र तंत्र काही जास्त तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, एवढ्यावर आपलं काम भागतं। असे नियमितपणे पंचमीला आपण पूजा करू शकतो, अथवा महिन्याला पंचमीत असते, प्रत्येक महिन्यामध्ये एक, त्याही पंचमीला आपण ही वर्षभर जर केलं तर आपल्या बऱ्याचशा समस्या सुटतात, काही अडचण येणार नाही। तर अशा पद्धतीनं उद्याच्याला ही विधी आहे थोडक्यात, तो करावा। थोडं मंदिरात, शिवमंदिरात गेलात तर तिथं सापाला दूध वगैरे, दुधाने अभिषेक करावा। आपल्या घरी जर तांब्याचं
धातूचं कुठल्या असेल शिवलिंग, तिथं साप असेल त्याचंही पूजा करावी, छोटं असतं पितळेचं वगैरे त्याचीही करू शकता, ते बी करा. आणि हे तर विधी करावंच लागेल, पण त्यानंतर आणि शिवपूजा व्यवस्थित सर्व गोष्टी करून हे उद्याचा कार्यक्रम करून घ्यावा. तर बऱ्याच जणांनी याबाबत विचारलं होतं, खूप दिवस मी म्हणलं होतं की पंचमीला तुम्हाला सांगतो हे, कारण हे पंचमीला महत्त्व आहे त्याचं जास्त करून. आपण पूर्वजांनी समजा आपल्याला सांगितलं की नागपंचमीला करण्यामागं उद्देश तोच आहे की आपण वर्षभर काही करत नाहीत तर आपले काही दोष असतील त्याच्यासाठी नागपंचमी आहे, त्याची पूजा करावी, नागाची पूजा करावी यासाठी हे निकाळलेली. पण आपण लक्ष नसतं, आपण झोके खेळण्या इतर गोष्टीसाठीच आपण वेळ देतो, हे महत्त्वाचं आपण विसरून जातो. तर तुम्ही विसरू नका, यासाठी मी आज हे सांगितलं आहे. तर उद्याच्याला हे गोष्ट करा, नीट पाहून घेतलं ना तुम्ही, तर ठीक आहे मंडळी. आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय नमः.